नमस्कार, महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद संचालित गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय महाबळेश्वर, मी प्राध्यापक गुलाब अमराळे आपलं पुन्हा एकदा मी स्वागत करत आहे. आज आपण दुसऱ्या प्रकरणातील लोकसंख्या भाग 2 यातील लिंग रचना, लिंग गुणोत्तर हा जो भाग जो आहे या भागाचा अभ्यास करणार आहोत. कालच्या लेक्चरला आपण लोकसंख्येची रचना म्हणजे काय आणि लोकसंख्येच्या रचनेचा जो पहिला जो घटक जो आहे हा वयोरचना, याची जी माहिती जी आहे ही माहिती घेतलेली आहे. म्हणजे लोकसंख्येची जी काही वैशिष्ट्ये जी आहेत या वैशिष्ट्यानुसार लोकसंख्येचा जो अभ्यास केला जातो त्याला लोकसंख्येची लिंग रचना असे म्हटले जाते. आणि हा रचनेचा अभ्यास कशासाठी करायचा, तर आपणाला ज्या काही वेगवेगळ्या योजना राबवायच्या आहेत किंवा एखाद्या प्रदेशामध्ये नियोजन करायचं जर असेल, आर्थिक नियोजन किंवा सामाजिक नियोजन जर करायचं असेल, तर ही जी आकडेवारी जी आहे ही आकडेवारी आपणाला उपयुक्त ठरते. तर आज आपण लिंग गुणोत्तर किंवा लिंग रचना याची जी माहिती जी आहे ही माहिती घेणार आहोत. आता हे लोकसंख्येचे अतिशय महत्वाचे असे वैशिष्ट्य आहे की लिंग रचना म्हणजे काय, तर लोकसंख्येतील स्त्री आणि पुरुषांचे जे प्रमाण जे आहे या प्रमाणाला लिंग गुणोत्तर असे म्हटले जाते. म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये पुरुषांचे प्रमाण आणि या पुरुषांच्या प्रमाणाशी स्त्रियांचे प्रमाण किती आहे याला लिंग गुणोत्तर असे म्हटले जाते. म्हणजे एकूण पुरुषांची संख्या आणि या एकूण पुरुषांच्या संख्येबरोबरच त्या प्रदेशातील एकूण स्त्रियांची जी संख्या जी आहे याला लिंग गुणोत्तर असं म्हटलं जातं. म्हणजे दुसरी जी व्याख्या जी आहे, लिंग गुणोत्तर जे मोजलं जातं हे मोजण्यासाठी आपल्या या ठिकाणी दर 1000 पुरुषामागे असणारे स्त्रियांचे प्रमाण म्हणजे लिंग गुणोत्तर. म्हणजे 1000 पुरुष आणि या 1000 पुरुषांबरोबर स्त्रियांचे प्रमाण किती आहे याचा अभ्यास म्हणजेच लिंग गुणोत्तर. दर 1000 पुरुषामागे असणारे स्त्रियांचे प्रमाण याला लिंग गुणोत्तर किंवा लिंग रचना असं म्हटलं जातं. आणि अतिशय महत्वाचं असं हे लोकसंख्येचे वैशिष्ट्य आहे. का महत्वाचं आहे, तर एखाद्या प्रदेशाची सामाजिक स्थिती किंवा सामाजिक दर्जा समजण्यासाठी आपणाला ही जी आकडेवारी जी आहे ही आकडेवारी उपयुक्त ठरते. किंवा एखाद्या देशामध्ये एखाद्या प्रदेशामध्ये स्त्रियांना कशा प्रकारची वागणूक दिली जात आहे हे सुद्धा आपणाला या आकडेवारीवरून समजते. म्हणजे देशातील स्त्रियांची स्थिती समजण्यासाठी ही आकडेवारी उपयुक्त ठरते. तसेच स्त्रियांचा जो सामाजिक दर्जा जो आहे हा सामाजिक दर्जा समजण्यासाठी आपणाला या आकडेवारीची आकडेवारी आपल्याला उपयुक्त ठरते. म्हणून लिंग गुणोत्तराचा अभ्यास करणे आवश्यक आहे, गरजेचे आहे. तर लिंग गुणोत्तर काढण्यासाठी जी लोकसंख्येची जी जनगणना केली जाते या जनगणनेतून जी आकडेवारी प्राप्त होते या आकडेवारीतील पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या आणि दर 1000 काढले जाते म्हणून गुणिले 1000 यातून आपणाला हे जे लिंग गुणोत्तर जे आहे किंवा ही जी आकडेवारी जी आहे ही आकडेवारी समजते. म्हणजे जे काही गुणोत्तर जे आहे हे गुणोत्तर समजते. हे सूत्र जे आहे हे लिंग गुणोत्तर बरोबर एखाद्या प्रदेशाचे लिंग गुणोत्तर बरोबर स्त्रियांची एकूण संख्या भागिले पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000 हे जे सूत्र जे आहे या सूत्रानुसार आपणाला एखाद्या प्रदेशाचे लिंग गुणोत्तर जे आहे हे लिंग गुणोत्तर काढता येते. आता जागतिक स्तरावर आपण लिंग गुणोत्तराचा अभ्यास जर केला, जागतिक स्तरावरती हे लिंग गुणोत्तर कसे आहे किंवा स्त्रियांची संख्या आणि पुरुषांची संख्या कशी आहे, तर शेजारी पहा आकडेवारीतून एक तुम्हाला एक आकृती दिसेल. तर या आकृतीमध्ये बघा, एका बाजूला एक स्त्री आहे आणि दुसऱ्या बाजूला 4 पुरुष आहेत. म्हणजे पुरुषांची संख्या जी आहे ही पुरुषांची संख्या जागतिक स्तरावरती
जास्त आहे, म्हणजे लिंग गुणोत्तर जे आहे जगाचे लिंग गुणोत्तर हे कमी आहे, म्हणजे जगामध्ये पुरुषांची संख्या जी आहे ही पुरुषांची संख्या जास्त आहे आणि स्त्रियांची संख्या जी आहे ही स्त्रियांची संख्या कमी आहे, म्हणजे जगाचे जे लिंग गुणोत्तर जे आहे हे जगाचे लिंग गुणोत्तर कमी आहे. दर हजारी 1000 पुरुषांच्या मागे 990 स्त्रिया या जगामध्ये आहेत. म्हणजे 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या जी आहे ती स्त्रियांची संख्या 990 आहे. म्हणजे ही जी संख्या जी आहे किंवा ही जे लिंग गुणोत्तर जे आहे हे जगाचे लिंग गुणोत्तर कमी आहे. आणि आपण खंडानुसार जर पाहिलं, जगाचे खंडानुसार लिंग गुणोत्तर जर पाहिलं तर आपण असं लक्षात येईल की आशिया खंड आणि आफ्रिका खंड हे जे खंड जे आहेत यांचं लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा कमी आहे. आणि जास्त जे लिंग गुणोत्तर जे आहे यामध्ये युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका यांचं जे लिंग गुणोत्तर जे आहे हे लिंग गुणोत्तर जास्त आहे. जगामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर हे युरोप खंडाचे आहे. किती आहे तर दर 1000 पुरुषांमागे या खंडामध्ये 1075 स्त्री आहे. म्हणजे हे जे गुणोत्तर जे आहे हे गुणोत्तर योग्य असे लिंग गुणोत्तर हे या युरोप खंडाचे आहे. या ठिकाणी स्त्रियांची संख्या जी आहे ही स्त्रियांची संख्या जास्त आहे. नंतर दक्षिण अमेरिका खंड जो आहे या खंडामध्ये दर 1000 पुरुषांमागे 1033 स्त्री आहे. उत्तर अमेरिका खंडामध्ये दर 1000 पुरुषांमागे 1029 स्त्री आहे. म्हणजे या तिन्ही खंडांचं जे लिंग गुणोत्तर जे आहे हे लिंग गुणोत्तर दर 1000 पेक्षाही जास्त आहे. आणि ऑस्ट्रेलिया हे जे खंड जे आहे पॅसिफिक महासागरामध्ये येणारे खंड या खंडाचे जे लिंग गुणोत्तर जे आहे हे बरोबरीमध्ये आहे. म्हणजे 1000 पुरुषांमागे 1000 स्त्रिया असं या ऑस्ट्रेलिया खंडाचं लिंग गुणोत्तर आहे. आफ्रिका खंड जे आहे या आफ्रिका खंडामध्ये 999 स्त्रिया आहेत. म्हणजे जवळजवळ सरासरीच्या जवळ हा आफ्रिका खंड आहे. म्हणजे आपण जर या आफ्रिका खंडाचा जर अभ्यास केला तर बऱ्याचशा वेळेला आपण असं म्हणतो की आफ्रिका खंड जे आहे हे आफ्रिका खंडातील अनेक देश हे मागासलेले आहेत. त्या ठिकाणचा विकास जो आहे हा विकास कमी झालेला आहे आणि त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा वगैरे ज्या आहेत या पोचलेल्या नाहीत. तरी सुद्धा हे गुणोत्तर 999 एवढे कसे आहे म्हणजे 1000 जवळ कसे आहे. तर या ठिकाणी आफ्रिका खंड जो आहे या आफ्रिका खंडातील अनेक देशांमधील जे पुरुष जे आहेत या पुरुषांना कष्टप्रद जीवन जे आहे हे जीवन जगावे लागते. जास्तीत जास्त कष्ट या पुरुषांना करावे लागते आणि त्यामुळे त्या ठिकाणी पुरुषांचा मृत्यूदर जो आहे हा मृत्यूदर जास्त आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी स्त्रियांची संख्या जी आहे ती स्त्रियांची संख्या 999 एवढी आहे. तर आशिया खंड जे आहे या आशिया खंडामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे. जगातील हे जे खंड जे आहेत सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे आशिया खंडाचे आहे. म्हणजे आशिया खंडातील अनेक देशांचे लिंग गुणोत्तर जे आहे हे लिंग गुणोत्तर सरासरीच्या कमी आहे. आता का कमी आहे आशिया खंडामध्ये, तर आशिया खंडामध्ये स्त्रियांना दिला जाणारा जो दर्जा जो आहे हा दर्जा कमी प्रतीचा आहे. या ठिकाणी मुलींच्या जन्माचं प्रमाण जे आहे हे जन्माचं प्रमाण कमी आहे. म्हणजे एकूण जो जन्मदर जो आहे या एकूण जन्मदरामध्ये जन्माला येणाऱ्या मुली ज्या आहेत या मुलींची संख्या या ठिकाणी कमी आहे. आणि त्यामुळे हे जे लिंग गुणोत्तर जे आहे हे लिंग गुणोत्तर कमी आहे. म्हणजे जन्मालाच येणाऱ्या मुलींची संख्या कमी असल्यामुळे दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या जी आहे ही स्त्रियांची संख्या कमी आहे. आपण आशिया खंडातील वयोगटानुसार रचना जर बघितली आणि या वयोगटानुसार रचनेमध्ये जर आपण पुरुषांची आणि स्त्रियांची तुलना जर केली तर प्रत्येक वयोगटामध्ये स्त्रियांची संख्या जी आहे किंवा मुलींची संख्या जी आहे ही मुलींची संख्या कमी आहे. आता याचं कारण काय आहे, तर या ठिकाणी स्त्रियांना कमी प्रतीचा दर्जा दिला जातो. पुरुष प्रधान या ठिकाणची संस्कृती आहे. त्याचबरोबर स्त्रियांची साक्षरता जी आहे
अनेक देशांमध्ये स्त्रियांची साक्षरता जी आहे ती साक्षरता कमी आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही सामाजिक चालीरीती रूढी परंपरा ज्या आहेत याचाही परिणाम या लिंग गुणोत्तरावरती झालेला दिसून येतो. काही देशांमध्ये या ठिकाणच्या भ्रूण हत्या केली जाते, म्हणजे स्त्रियांची किंवा मुलीचा भ्रूण जो आहे हा भ्रूण गर्भाशयामध्येच मारला जातो. या ठिकाणी भ्रूण हत्या जी आहे या भ्रूण हत्याचं प्रमाण जे आहे हे भ्रूण हत्याचं प्रमाण या ठिकाणी अजूनही आहे. आणि त्यामुळे एकूणच जन्मदरामध्ये मुलींच्या जन्माचं प्रमाण जे आहे हे प्रमाण कमी आहे. या सर्व कारणांचा परिणाम आशिया खंडातील या लिंग गुणोत्तरावरती झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे आशिया खंडाचं लिंग गुणोत्तर जे आहे हे लिंग गुणोत्तर हे कमी आहे. आता युरोप खंड जे आहे या युरोप खंडाचं सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे. आज हा जो खंड जो आहे युरोप खंड हा प्रगत असा खंड आहे. म्हणजे या ठिकाणी असणारे अनेक देश जे आहेत पश्चिम युरोपमध्ये येणारे अनेक देश जे आहेत हे देश प्रगत असे देश आहेत. विकासाचा वेग त्या ठिकाणी जास्त झालेला आहे. आर्थिक विकासाचा निर्देशांक जर आपण पाहिला तर या ठिकाणी जास्त निर्देशांक या देशांचा आहे. जे नॉर्वे सारखा देश जो आहे या देशाचा आर्थिक विकासाचा निर्देशांक जास्त आहे. त्या ठिकाणी प्रगत देश आहे, विकास हा जास्त झालेला आहे, शिक्षणाच्या सुविधा सर्व लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत, आरोग्याच्या सुविधा सर्व लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि त्याचा परिणाम या ठिकाणी या लिंग गुणोत्तरावरती झालेला दिसून येतो. आणि म्हणून युरोप खंडाचं लिंग गुणोत्तर जे आहे हे जास्त आहे. म्हणजे सर्वात जास्त युरोप खंडाचं लिंग गुणोत्तर आहे. किती आहे तर 1000 पुरुषांमागे 1162 एवढ्या स्त्रिया या ठिकाणी आहेत. म्हणजे युरोप खंडाचं लिंग गुणोत्तर जे आहे हे लिंग गुणोत्तर या ठिकाणी जास्त आहे. आता यामध्ये कोणत्या देशांचं जास्त आहे त्या ठिकाणी दाखवले. पहिला लाटविया, क्षेत्रफळाने लहान असणारे असे देश आहेत. या ठिकाणी असणारा लाटविया देश याचं लिंग गुणोत्तर जास्त आहे. त्यानंतर याच ठिकाणी असणारा इस्टोनिया हा एक आहे देश, या ठिकाणी सुद्धा याचं लिंग गुणोत्तर जास्त आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी असणारा युक्रेन युरोप खंडामध्ये येणारा या युक्रेनचं लिंग गुणोत्तर जे आहे हे सुद्धा जास्त आहे. आणि रशिया जो आहे युरोपीय रशिया आणि आशियन रशिया या सर्व भागांमध्ये जे पुरुषांचे प्रमाण जे आहे हे पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. आणि त्यामुळे या युरोप खंडाचे लिंग गुणोत्तर जे आहे हे लिंग गुणोत्तर जास्त आहे. म्हणजे लाटविया, इस्टोनिया, रशिया आणि युक्रेन हे जे देश आहेत युरोप खंडातील या देशांचं लिंग गुणोत्तर जे आहे हे लिंग गुणोत्तर जास्त आहे. आता सर्वात कमी लिंग गुणोत्तर कुठे आहे तर मग अशी आपण बघितलं की आशिया खंड जो आहे या आशिया खंडाचं लिंग गुणोत्तर जे आहे हे लिंग गुणोत्तर कमी आहे. त्यामुळे सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा देश हा आशिया खंडामधीलच आहे. आणि तो म्हणजे या ठिकाणी असणारा पश्चिम आशियामध्ये येणारा या भागामध्ये येणारा हा जो तांबडा समुद्र जो आहे या तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यालगत असणारा या ठिकाणी असणारा असा देश आहे. नाव आहे त्याचं संयुक्त अरब अमिरात UAE. जगामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे या संयुक्त अरब अमिरात या देशाचं आहे UAE. किती आहे तर 1000 पुरुषांमागे फक्त 667 स्त्रिया हे या देशामध्ये आहेत. म्हणजे अतिशय कमी लिंग गुणोत्तर हे या देशामध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी स्त्रियांना दिला जाणारा दर्जा जो आहे हा दर्जा अतिशय हलक्या प्रतीचा का कमी प्रतीचा या ठिकाणी दिला जात असणार आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी स्त्रियांची संख्या जी आहे ही स्त्रियांची संख्या ही खूपच कमी आहे. वाळवंटामध्ये असणारा पश्चिम आशियाच्या वाळवंटामध्ये असणारा हा देश या तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यालगत आहे. आणि या ठिकाणी ह्याचे लिंग गुणोत्तर जे आहे हे लिंग गुणोत्तर कमी आहे. म्हणजे आपण आता बघितलं की युरोप खंड आणि आशिया खंड यांची आपण जर तुलना केली तर युरोप खंडाचं लिंग गुणोत्तर जे आहे हे लिंग गुणोत्तर या ठिकाणी जास्त आहे. आणि त्या ठिकाणी 1100 जो आकडा जो आहे या ठिकाणी 1162 असं या युरोप खंडाचं लिंग गुणोत्तर आहे. या ठिकाणी आकडा चुकीचा आलेला आहे. 1162
एवढं हे युरोप खंडाचं लिंग गुणोत्तर आहे. आणि आशिया खंडाचं जे आहे हे आशिया खंडाचं 954 एवढ्या ठिकाणचं हे जे लिंग गुणोत्तर जे आहे हे लिंग गुणोत्तर आहे. म्हणजे लाटविया, इस्टोनिया, रशिया आणि युक्रेन या देशांचं लिंग गुणोत्तर जास्त आहे. त्यामुळे सरासरी युरोप खंडाचं लिंग गुणोत्तर जे आहे हे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे. तर आशिया खंड जो आहे या आशिया खंडाचं कमी आहे 954 आहे. चीन, भारत, भूतान, पाकिस्तान, अफगाणिस्तान हे जे देश आहेत या देशांचं लिंग गुणोत्तर हे सरासरीपेक्षा कमी आहे. लोकसंख्येने जास्त असणारे देश हे आहे. आणि या ठिकाणी सुद्धा दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण जे आहे हे स्त्रियांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे सरासरी आशिया खंडाचं जे प्रमाण जे आहे हे प्रमाण कमी आहे. आपण भारताचा जर विचार केला आपल्या देशाचा म्हणजे 1901 ते 2011 या कालावधीचा जर आपण या आकडेवारीचा जर अभ्यास जर केला तर बघा या ठिकाणी ही जी हे जे स्त्रियांचं प्रमाण जे आहे हे स्त्रियांचं प्रमाण कमी 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 होत गेलेलं आपल्याला आढळून येतं. म्हणजे हा आलेख आहे या ठिकाणी गणेशच्या आलेखाच्या साहाय्याने दाखवलेला आहे की हे जे प्रमाण जे आहे हे प्रमाण असं कमी कमी होत गेलेलं आहे. म्हणजे 1901 आणि या ठिकाणी असताना 2011 या आकडेवारीची तुलना केली तर बघा 1901 ला किती आहे तर 972 एवढं 1901 ला आहे. तर 2011 किती झालेलं आहे 940 एवढं 2011 लिंग गुणोत्तर झालेलं आहे. म्हणजे हे कमी होत गेलेलं आहे. 1901 आणि 2011 या असं 100 वर्षाचा जर आपण आकडेवारीचा अभ्यास जर केला तर भारताचे लिंगोत्तर जे आहे हे भारताचे लिंगोत्तर कमी कमी होत गेलेले आहे. भारतातल्या अनेक राज्यांमध्ये दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण जे आहे हे स्त्रियांचं प्रमाण कमी आहे. त्यामध्ये राजस्थान, झारखंड, बिहार यासारखी जी राज्य जी आहेत या राज्यांमध्ये लिंगोत्तर जे आहे हे लिंगोत्तर कमी आहे. तुलनेसाठी या ठिकाणी आपण भारतातील केरळ हे राज्य घेतलेलं आहे तर या केरळ राज्याचं बघा लिंगोत्तर जे आहे हे जास्त आहे. सुरुवातीपासूनच केरळचं लिंगोत्तर जे आहे हे लिंगोत्तर जास्त आहे. या ठिकाणी पहा 2011 केरळचं लिंगोत्तर जे आहे हे 1084 एवढं आहे. म्हणजे 2000 पुरुषांमध्ये स्त्रियांची संख्या जी आहे ही स्त्रियांची संख्या या ठिकाणी जास्त आहे. म्हणजे आपण ही जर आकडेवारी बघितलं तर या ठिकाणी सुद्धा शिक्षण हा जो घटक जो आहे हा घटक या ठिकाणी परिणाम करत आहे. म्हणजे केरळ राज्यामध्ये साक्षरता जास्त आहे, परिणामी त्या ठिकाणी स्त्रियांचं प्रमाण जे आहे हे स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. साक्षरतेचा प्रसार जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणचे लोक जे आहेत हे लोक स्थलांतरित इतर राज्यांमध्ये हे झालेले आहेत. परिणामी त्या ठिकाणी स्त्रियांची संख्या जी आहे ही स्त्रियांची संख्या जास्त आहे. म्हणजे भारतामध्ये सुद्धा दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण जे आहे हे स्त्रियांचे प्रमाण कमी झालेले आहे, कमी होत आहे. आणि आता आपण 2019 जर आकडेवारी पाहिली तरी 940 पेक्षाही कमी स्त्रियांचं प्रमाण जे आहे हे स्त्रियांचं प्रमाण झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी स्त्रियांना अजूनही हलक्या प्रतीचं जीवन जे आहे हे जीवन जगावे लागत आहे. आणि यामुळे स्त्रियांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. एखाद्या घरामध्ये मुलीचा जन्म झाला तर त्या या मुलीच्या जन्माकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यामुळे बालमृत्यू जो आहे या बालमृत्यू दरामध्ये मुलींच्या मृत्यूचं प्रमाण जे आहे हे मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. आणि एकूण जो सर्व वयोगटामध्ये असणारा जो मृत्यू दर जो आहे या मृत्यू दरामध्ये सुद्धा स्त्रियांच्या मृत्यूचं प्रमाण हे या ठिकाणी जास्त आहे. आणि परिणामी काय झालेलं आहे तर या ठिकाणी दर 1000 पुरुषांमध्ये स्त्रियांचे प्रमाण कमी आहे आणि कमी कमी होत गेलेलं आहे. या ठिकाणी अजूनही भ्रूणहत्या मग सांगितल्याप्रमाणे भ्रूणहत्या केल्या जात आहेत. म्हणजे गर्भाशयामध्येच गर्भजन चिकित्सा केली जात आहे बेकायदेशीररित्या. आणि त्या ठिकाणी मुलीचा जर भ्रूण जर असेल तर त्या ठिकाणी त्या भ्रूणाची हत्या केली जात आहे. आणि त्यामुळे जन्माला येणाऱ्या मुलींचं प्रमाण जे आहे हे मुलींचं प्रमाण या भारत देशामध्ये कमी आहे. परिणामी आशिया खंडामध्ये सुद्धा कमी झालेलं आहे. आणि एकूण सर्व ही जी सर्व आपण आकडेवारी पाहिली तर हे प्रमाण कमी होत चाललेलं आहे. म्हणजे या ठिकाणी असल्या काही चालीरीती रूढी परंपरा ज्या आहेत मुलगाच पाहिजे हा अट्टास वगैरे या ठिकाणी त्यामुळे
मुलींचं प्रमाण जे आहे हे मुलींचं प्रमाण या ठिकाणी कमी झालेलं आहे. एकूण साक्षरतेचा आपण विचार केला तर पुढच्या भागामध्ये पुन्हा आपण साक्षरता अभ्यासणारच आहे, परंतु एकूण साक्षरतेचा जर विचार केला तर या ठिकाणी स्त्रियांची जी साक्षरता जी आहे ती पुरुषांच्या साक्षरतेपेक्षा कमी आहे, आणि त्यामुळे सुद्धा याचा परिणाम हा जन्मदरावर झालेला आहे. भारताचे जे लिंग 2019 आपण आकडेवारी जी ताजी आकडेवारी जर पाहिली तर या ठिकाणी 924 एवढी या ठिकाणी स्त्रियांची संख्या आहे. म्हणजे 1000 पुरुषांमध्ये स्त्रियांची संख्या जी आहे ही स्त्रियांची संख्या कमी कमी होत गेलेली आहे. तुम्ही समोरचं चित्र जर पाहिलं तर पुढं भविष्यामध्ये सुद्धा हे जे चित्र जे आहे हे चित्र कमी होत चाललेलं आहे. म्हणजे 2007 एक पुरुष एक स्त्री, पुन्हा 2019 3 पुरुष एक स्त्री असं त्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. प्रमाण कमी झालेलं आहे. तर 2031 जर आपण बघितलं 2031 अतिशय वाईट परिस्थितीतील जर असे जागे म्हणजे समाजामध्ये अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर सामाजिक असमतोल निर्माण होण्याची शक्यता ही होणार आहे. म्हणजे पुरुषांची संख्या ही जास्त आणि स्त्रियांची संख्या ही कमी असणार आहे. म्हणजे लग्न यासारख्या जे सामाजिक ज्या रीती ज्या आहेत त्यावेळेला या ठिकाणी स्त्रियांची संख्या जी आहे ही स्त्रियांची संख्या कमी असणार आहे, आणि याचा संपूर्ण परिणाम जो आहे हा परिणाम सामाजिक व्यवस्थेवरती होणार आहे. यासाठी शिक्षणाच्या प्रसारातून मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानून दोघांचंही चांगल्या प्रकारे पालन पोषण करणे आवश्यक आहे. तरच आपणाला ही जी हा जो समतोल जो आहे हा समतोल राखता येईल. अशा प्रकारे आपण हा आजच्या या भागामध्ये लिंग गुणोत्तर किंवा लिंग रचना ही जी आकडे हे जी रचना जी आहे या रचनेचा अभ्यास केलेला आहे. हा एक लोकसंख्या रचनेचा अतिशय महत्वाचा असा घटक आहे, महत्वाचं असं वैशिष्ट्य आहे, आणि समाजामध्ये ज्या काही समाजाची काही स्थिती जी आहे ती स्थिती अभ्यासण्यासाठी किंवा स्त्रियांचा दर्जा अभ्यासण्यासाठी आपल्याला ही जी आकडेवारी जी आहे या आकडेवारीचा उपयोग होत असतो, आणि त्यामुळे याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आता पुढच्या भागामध्ये लोकसंख्या रचनेमध्ये येणारा लाभांश लोकसंख्येला मिळणारा लाभांश हा जो घटक जो आहे म्हणजे थोडक्यात लोकांचं जे दरडोई उत्पादन जे आहे या दरडोई उत्पादनाचा अभ्यास आपण करणार. म्हणजे कार्यकारी लोकसंख्या आणि अकार्यकारी लोकसंख्या जी आहे यांचा जो अभ्यास जो आहे अभ्यास आपण पुढील भागामध्ये करणार आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.